ఆఫ్రికాలోని మసాయి మారా ఈ భాగంలోని బిగ్ ఫైవ్ అనే ప్రాణి యొక్క ఛాయాచిత్రం ప్రదర్శన ప్రారంభోత్సవం ఆఫీసర్స్ క్లబ్ లో అతిరిక్త జిల్లాధికారి సంజీవ్ జాదవ్ వీరి చేతుల మేరగా చేపట్టడం జరిగింది. శనివారం రవివారం ఆఫీసర్స్ క్లబ్ గురునానక్ చౌకితే ఆయోజిత ఫోటో ప్రదర్శన కరణ్యాత్ ఆలి ఆహే. हे प्रदर्शन भरवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे निसर्गातील वन्य प्राण्यांबद्दल उपयुक्त माहिती, त्यांचा निसर्गातील वावर, नामशेष होत असलेल्या प्रजातींचे संवर्धन, जनजागृती तसेच फोटोग्राफी या कलेबद्दलचा छंद आणि कलागुणांना वाव देऊन चालना देणे, प्रोत्साहन देणे आणि पर्यायाने पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावून प्रयत्न करणे असं असल्याचं डॉक्टर बिंदू गलगली यांनी सांगितलं. हे जे सर्व फोटोज आहेत किंवा हा जे प्रदर्शन आम्ही आयोजन केलेलं आहे हा मसाई मारा आफ्रिका केन्यामधला भाग आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे असं की या ठिकाणी प्रचंड प्रमाणात प्राणी आहेत आणि वन्य प्राणी जर बघायचे असतील तर माणसाला मसाई मारामध्येच गेलं पाहिजे. आता त्यातले काही फोटोग्राफ्स मी असे घेतलेले आहेत की त्याचा काही महत्त्व आहे. आता महत्त्वाचं म्हणजे चित्ता. चित्ता हा नामशेष होणारा प्राणी आहे आणि हा प्राणी लोकांपर्यंत पोचावा, त्याचं जतन व्हावं, त्याचं संवर्धन व्हावं या सर्वासाठी आम्ही हे फोटोग्राफ लावले आहेत. फोटोग्राफच्या माध्यमातून जनजागृती होते हे एक त्याचा उद्देश आहे. तत्पूर्वी प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ शनिवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, उपजिल्हाधिकारी शेखर सूर्यवंशी, राष्ट्रीय महामार्ग अधिकारी अनिल विपती आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आलं. दरम्यान अनेक मान्यवरांनी दुर्मिळ प्राण्यांचे प्रदर्शन पाहून आश्चर्य व्यक्त केले. याप्रसंगी गुरुराज यल्लट्टी, कल्याणी बिराजदार, उद्योजक श्रीधर देवसानी, धनेश्वामी, पंडित क्षीरसागर, शंकर पावरजी, शशी कुलकर्णी आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, गलगली मित्र परिवार आणि क्लबचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधीक्षक संजय कुलकर्णी यांनी केलं.